नमस्कार मित्रांनो, व्यंकटेश कोरपडे सर्व मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तरी आज एक साप रिलीज करण्यात आलेला आहे. या सापाला रिलीज करून एक घंटा झालेला आहे. तरी या सापाला इथे रिलीज करण्यासाठी आपण आलेलो आहोत. तर या सापाला आपण बघू शकता, हरण टोळ या नावाचा साप आहे. हा बघू शकता, अतिशय सुंदर साप आहे. या सापाला हिंदीमध्ये हरालता साप असे म्हणतात व इंग्लिशमध्ये ग्रीन व्हाईन स्नेक या सापाचे नाव आहे. हा बघू शकता, या सापाने काहीतरी खाल्लेलं आहे मित्रांनो. हा बघा, व या सापाला इथे मार लागलेला आहे. तरी याला आपण हळद लावून व्यवस्थित केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही बघा मित्रांनो, याला इथे मार लागलेला आहे. तरी मित्रांनो, हा साप आपल्या भारतामध्ये 70% साप हा हे पिले घेतात, पण हा साप अंडे देतात व हा साप डायरेक्ट पिले देतो. 30% साप असे आपल्या भारतामध्ये जे डायरेक्ट अंडे न घालता डायरेक्ट पिले देतात व हा साप पण पिले देतो. 15 ते 20 पिल्ले हा साप देतो व हा साप अर्ध विषारी आहे. या सापचे विष माणसाच्या शरीरावर काहीच काम करत नाही. अतिशय सुंदर असा साप आहे मित्रांनो. हा जास्तीत जास्त झाडावर असतो मित्रांनो. हा बघा, हा झाडामध्ये ओळखू पण येत नाही. मित्रांनो, ह्या सापाची लांबी कमीत कमी 3.5 ते 4 फुटापर्यंत वाढू शकतो हा साप. हा बघू शकतो आपण. आता सध्या हा साप 2 ते 3 फुटाचा आहे. अजून याहून मोठा साप असू शकतो हा. या सापाला इंग्लिशमध्ये ग्रीन व्हाईन स्नेक असे नाव आहे व मराठीमध्ये हरण टोळ व शेलाटी याचे नाव आहे आणि हिंदीमध्ये हरालता साप या सापाचे नाव आहे. हा साप सेमी व्हेनमस आहे. हा बघू शकता, अतिशय सुंदर असा साप आहे मित्रांनो. तरीही कोणत्याही सापांना आपण मारू नये विनाकारण. कोणताही साप विनाकारण अटॅक करत नाही. तरी आपण या सापाला तिथे रिलीज करणार आहोत. बघू शकता. तरी मित्रांनो, या सापाला आपण इथे रिलीज करूया. तरी मित्रांनो, आपण पाहू शकता हा साप इथे रिलीज केलेला आहे. तरी कोणत्याही सापाला आपण विनाकारण मारू नये मित्रांनो. कोणताही साप विनाकारण आपल्याला अटॅक करत नाही व हा माणूस आहे म्हणून माणसाला कधी साप चावत नाही. त्याला जी वस्तू हल्ली व त्याच्यावर त्याला भीती वाटली तरच तो साप चावतो मित्रांनो. तरी माझ्या व्यंकटेश कोरकडे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.